हल्ली मंदिरातील देव सुद्धा नवसाशिवाय भागत नाही. आई तुझ्या चिमुकल्याकडून तुला कधीच काही लागत नाही. आई तू घरात राबतेस, कष्ट करतेस, सगळ्यांचं बोलणं सहन करतेस. आई तू घरात राबतेस, कष्ट करतेस, सगळ्यांचं बोलणं सहन करतेस. बाबांचा ओरडा मात्र कधी कोणाला सांगत नाहीस. आई तुझ्या चिमुकल्याकडून तुला कधीच काही लागत नाही. स्वतः उपाशी झोपशील झोप तर तुला लागत नाही. स्वतः उपाशी झोपशील झोप तर तुला लागत नाही. पोटाशी जपलेल्या बाळाचं ताट मात्र कधी रिकामी राहत नाही. आई तुझ्या चिमुकल्याकडून तुला कधीच काही लागत नाही. ज्या मुलाला तू बोर्ड धरून चालायला शिकवलंस, ज्या मुलाला तू बोर्ड धरून चालायला शिकवलंस, त्यानंच तुला आज टाकलं. ज्याचा आभाळासारखा आधार होता तेच आभाळाच फाटलं. कितीही दुखलं, कितीही खुपलं, तरी माझं बाळ चुकलं हे तू जगाला सांगत नाहीस. आई तुझ्या चिमुकल्याकडून तुला कधीच काही लागत नाही. आई तुझ्या चिमुकल्याकडून तुला कधीच काही लागत नाही. आई तुझ्या चिमुकल्याकडून तुला कधीच काही लागत नाही. हाय गाईज, हितेश देशमुख, रोहित राणे. साई छान एक नवीन कन्सेप्ट चालू करी आहे. व्हॉट्सअपवरती तुम्ही ब्लॉग्स, कविता वगैरे वाचत असाल आणि तेच ब्लॉग्स आणि कविता एका व्हिडिओच्या स्वरूपात आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. आणि हा आमचा पहिला प्रयत्न आणि या प्रयत्नाचं लिखाण केलं आहे ते म्हणजे रोहित राणेने. सो रोहित राणे, तुला काही लाईक जर तुमच्याकडे काही नवीन आयडिया असतील तर साईच्या ऑलवेज वेलकम फॉर यू. जर नवीन काही कन्सेप्ट असेल तर तुम्ही नक्की घेऊन या. आणि महत्त्वाचं म्हणजे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चालतं चालतं. आणि महत्त्वाचं खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, जर कोणाकडे काही असे लेख असतील जे समाजापर्यंत पोहोचवायचे असतील तर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता. तर नवीन व्हिडिओची वाट बघा, तोपर्यंत ओम साईराम. सबस्क्राईब.